एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जागा वाटपा संदर्भातला. जागा वाटपाबद्दल बरेच कयास लगावले जात आहेत. आता 160 जागा आहेत ते भाजप मागत आहे. 90 ते 100 जागाचा दावा वर्धापन दिनाच्या दिवशी आपण पाहिलं की शिवसेनेच्याच नेत्यांनी केला होता. मग अजितदादांना किती जागा मिळणार हा प्रश्न उद्भवतो. हे बघा, आज तर काही बोलू शकत नाही यावर, पण उद्या जे भूकंप येईल तुम्हाला माहीत आहे की हे महायुतीमध्ये एक उमेदवार पडणार आहे, त्याच्यानंतर आपण बोलू कोणाला किती भेटत आहे. आणि आता वजन वगैरे सर्व देखले कोणामागे किती ताकद आहे लोकसभेत दिसलं आहे त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं स्वाभाविक आहे, 160 मागतात. आणि शिंदे साहेबांना आणि अजित पवारला किती देतात पुढच्या दिवशी माहीत आहे, ज्याची ताकद आहे त्याला ते येणार. आता त्यांनाही कळलं, आता वरतून चाललं आहे. आता हे तिकीट वाटप का भले इथं असेल, पण फायनल करणारे कोण असेल, अमित शहा वगैरे असेल, ते बिलकुल भारतीय जनता पार्टीला 160 तिकीट 100% घेणारच आहे. आणि या दोघांना जे असेल थोडं बहुत देईल, ज्याची जेवढी ताकद आहे तेवढी देणार आहे नक्कीच. पण यामुळे फरक पडेल काही महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये फरक असं पडणार नाही, पण बंडखोरी फार जास्त होईल. कारण प्रत्येक मतदारसंघात शिंदे गटाचा माणूस तयार आहे, अजित पवारचा माणूस तयार आहे, आणि तुमचा भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ते ते तयार आहे. बंडखोरी फार मोठ्या प्रमाणात होईल. विधान परिषद निवडणुका आहेत आता, उद्याच आहे आणि डी डे आहे खरं म्हणजे तर, आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली. काँग्रेसचे आमदार नेमके कुठे आहेत? का काँग्रेसला कॉन्फिडन्स आहे आमचा जिंकणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं? बघा, आमच्या जे आम्हाला माहिती आहे की आमचे जे 3-4 लोक आहे ते फुटणार आहे, त्यानुसार आम्ही रणनीती आखरलेली आहे. आणि आम्हाला माहीत आहे की आमचे जे कॅन्डिडेट आहेत सावंत मॅडम, त्याला कुठलाही धोका फटका हसातो, त्याला कोणत्याही प्रकार दगा फटका होणे त्याची कॉल जी आम्ही घेतलेली आहे. आम्ही आमच्या पुरता तर आम्ही करणार आहे, बाकी लोकांचा आम्ही काही नाही. बाकी ठीक आहे, आणि महाविकास आघाडीचा आज संध्याकाळी ठरवणार आहे. आणि आमचे जे 2-3 लोक आहे, कोणाचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, कोणाचा नवरा राष्ट्रवादीमध्ये, कोणाचा एक आता एक टोपीवाला एक कधी इकडं असतो कधी तिकडं असतो, आणि एक नांदेडवाला आहे, ते चार लोकांचा कसं करायचं आज रात्री ठरवणार आम्ही. म्हणजे टोपीवाले आहेत ते कधी तुमच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती आहे का सध्या? हे बघा, आता मी जे स्पष्ट जे 4 दिसतात आम्हाला, त्या 4 कान कसं टोचायचं ते आज संध्याकाळी ठरणार आहे. आणि तशी रणनीती मी आखणार आहे नक्कीच. पण ही रणनीती आखल्यानंतर जे उमेदवार आहे ते तर तुम्ही म्हणताय तुमचा उमेदवार विजयी होईल, महाविकास आघाडीचे विजयी होतील, मग विकेट कोणाची जाईल? हे बघा, जसं आमच्याकडे नाराजी तसं त्या पार्टीमध्ये पण नाराजी आहे ना. जर त्यांच्या पार्टीत नाराजी नसेल तर मग हॉटेल पॉलिटिक्स केलं नसतं ना गिरीश. हॉटेल पॉलिटिक्स दोन्ही पार्टी का करतात की बाबा आपले आमदार फुटू नये. आम्ही तुम्ही एकाला मंत्री करणार, कोणाला काय करणार, कोणाला काय म्हणतात, तर काय कुठं झालं? बरं, आज तुम्ही असा डोळे मारण्याचा काही कार्यक्रम या ठिकाणी आमदारांकडून पाहिला का? आमदार डोळे मारतायत का एकमेकांना, खुणावतायत का, काही म्हणतायत का? हॉटेल पॉलिटिक्स जरी होत असलं तरी आजचा दिवस महत्त्वाचा. असं नाही, उद्या सकाळी लाईन लागल्यानंतर माहीत पडेल. फेस रिडिंग करून सांगणार की कोण काँग्रेसला देणार आणि कोणी फुटणार आहे, फेस रिडिंगवरून सांगू शकतो. यावर काही शेअर सुचतो तुम्हाला? नाही, आता शेअर वेअर नाही, पण एवढंच सांगतो की येणारा दिवस काँग्रेस आहे आणि आम्ही 100% निवडून येणार आहे. आणि काँग्रेस काय होती आता काय झाली तुम्हाला माहीत आहे, काँग्रेसमध्ये लोक तिकीट मागायला येत नव्हतं, पण आता काँग्रेस एवढी स्ट्रॉंग झाली. म्हणजे त्यावेळेला तुफान कर रहा था मेरे अजम का तवाफ की दुनिया समज रही थी मेरी खस्ती भवर में, म्हणजे लोकांना आठवत होतं की काँग्रेस संपली आता काय होणार नाही. पण काँग्रेसच्या कस्तीच्या आजूबाजू जे सागर आहे ते प्रेमाने फिरत होते आणि नतमस्तक होते, असा हा शिरसा अर्थ आहे. आता लाईन लागली आमच्याकडे सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.